गृहमंत्री आहेत. गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असणं आणि त्याची पोस्टरबाजी करणं हे माझ्यासारख्या एका महिलेला धक्कादायक आहे. कारण ज्या मुलं ते बॅनर बघतील त्यांच्यावर काय संस्कार होतील की या राज्याचाच गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय. बस मिर्झापूर टीव्ही सिरियल मध्ये या गोष्टी चालतात हे वास्तव आहे. हा छत्रपतींचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि हा देश हा राज्य बंदुकीने नाही चालणार, हे देश संविधानाने चालणार. देवेंद्रजींनी बंदूक तिथून दाखवावी, आम्ही इथून संविधान दाखवू. आशिष शेलार म्हणतात की ठोकलं पोलीस आणि ठोकलं ते अक्षयला, मात्र एन्काउंटर झालं तो विरोधकांचा. लोकशाही आहे, त्यांना बोलायचा अधिकार. मागाशी वैभव पिचड आणि मधुकर पिचड हो, आमचे अनेक वर्षाचे कौटुंबिक संबंध आहेत. साहेबांना भेटायला आले त्याच्यात गैर काय. दोघांमध्येच म्हणजे शिंदे आणि फडणवीस बॅनरबाजी झाली की एन्काउंटर कोणी केला आणि शिरे कोणी. मला सगळ्यात दुःख एका गोष्टीचं झालं की देवेंद्रजी बंदूक दाखवत आहेत. हा बंदुकांचा देश नाही, हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा देश आहे आणि राज्य आहे. त्याच्यामुळे देवेंद्रजींनी तिथून आम्हाला बंदूक दाखवली तर आम्ही इथून देवेंद्रजींना विनम्रपणे संविधान दाखवू.